जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून धडगाव शहरातून रॅली काढण्यात आली होती. धडगाव तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना कळविल्यानुसार सालाबादाप्रमाणे यावर्षीही जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त तालुक्यातील गाव पाड्यावरून आदिवासी बांधव वाद्य ढोल मांदल पेपाऱ्यासह आदी वाद्य वाजवत आदिवासी वेशभूषा परिधान करत रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी रॅलीचे आयोजन करून प्रत्येक गावातून काढण्यात आली. खेडोपाड्यावरील व गावातील मान्यवर तसेच शासकीय निमशासकीय कर्मचारी वृंद सामाजिक कार्यकर्ते युवक युवती महिला सामाजिक कार्यकर्ते आदी समाज बांधवांनी उपस्थित राहून धडगाव शहराचा व गावाचा सन्मान वाढवून धडगाव शहरातील पारशी नगरपासून वळफळ्या एकलव्य चौक मुख्य मार्गाने बाबा चौक धनखेडी रोड कालो बाबा चौक कोर्ट मार्ग बाबासाहेब आंबेडकर चौकमधून रॅली काढत रॅलीचा समारोप एस व्ही ठाकर माध्यमिक विद्यालय धडगाव येथे झाला व रॅलीचे सभेमध्ये रूपांतर होऊन मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी धडगाव येथील नंदुरबार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेश पराडके जिल्हा परिषदेचे सदस्य विजय पराडके नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आदींसह गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून आलेले मान्यवर तसेच स्थानिक आदिवासी नेते व सामाजिक कार्यकर्ते विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी धडगाव तालुक्यातील उमरणी खू येथेही मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार.